हळूहळू या गोष्टी आपण करतो. म्हणून अर्थचक्र हे मागे तुम्हाला सांगितलं की 50,000 आसपास उद्योग सुरू झालेत, 70,000 आसपास आपण उद्योग करायला सुरू करायला परवानगी दिलेली आहे, पण प्रत्यक्ष 50,000 सुरू झालेत आणि 6,00,000 कामगार हे राज्यभरात हे कामावरती रुजू झालेले आहेत. चित्रीकरण करण्या सुरू करण्यासाठी सुद्धा मी आपल्याला मध्ये आपण वाचलं असेल की नाट्यगृह आहे, नाट्य रंगभूमी आहे आपली, मराठी चित्रपटसृष्टी त्याच्याबरोबर हिंदी चित्रपटसृष्टी, टी व्हीवरच्या मालिका आहेत त्यांच्याबरोबर बैठका चालू आहेत. त्यांच्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी त्यांनी आम्हाला सांगितलं की ग्रीन झोनमध्ये आम्हाला पावसाळ्यापूर्वी शूटिंग करायला मिळेल का, आम्ही सगळे नियम सगळे काही सगळ्या गोष्टी आहेत त्याचं कटाक्षाने पालन करून, कारण आम्हालाही आमची काळजी आहे, साहजिकच आहे, हे फार महत्वाचं आहे. काळजी फक्त आम्ही कोणी यांनी त्याची घ्यायची याच्यापेक्षा स्वतःची काळजी स्वतः घेणं हे फार महत्वाचं आहे. आणि हे काळजी घेऊन सगळ्या गोष्टी आपण सुरू करायला देतो. चित्रीकरणाला सुरुवात परवानगी देण्याचा आपला विचार चालू आहे. त्याच्यानंतर पोस्ट एडिट पोस्ट प्रोडक्शन म्हणजे डबिंग एडिटिंग ह्या सगळ्या गोष्टी ह्या मर्यादित स्वरूपात कसं करता येईल, लोकांना बाहेर फिरायला जायला परवानगी कधी देता येईल, आपण काही आउटडोर खेळ सुरू करायला काही परवानगी कशी देऊ शकतो, ह्या सगळ्याचा विचार आपण करतो. म्हणजे कुठे निगेटिव्ह याने जात नाही आहे. परवाच खरीप हंगामाच्या तयारीची बैठक आपल्या मंत्रिमंडळाने घेतली आणि त्याच्यामध्ये मग पीक कर्जाचा विचार आला, विम्याची योजना आली. एक नवीन आपण प्रयोग ह्या निमित्ताने करतो आहोत की शेतकऱ्याला बांधावरतीच बी बियाणं खतं हे कशी उपलब्ध करून देता येतील, कारण आपण पहिल्या दिवसापासून शेतीच्या कामाला कुठेही अटकाव केलेला नाही आहे, ना शेतीला केला, ना शेतीविषयक म्हणजे अन्नधान्य असेल भाजीपाला असेल त्याला कुठे अटकाव केला, किंवा शेतीला लागणाऱ्या अवजारांनाही कुठे आपण अटकाव केलेला नाही आहे. तर शेती ही चालू राहिलीच पाहिजे. अन्नधान्य याचा एक पुरवठा, जगामध्ये कोणतेही संकट आलं तरी शेवटी 2 घासे लागणारच, आणि त्याच्यासाठी आपण त्यांना कुठेही अटकाव केलेला नव्हता. तर शेतकऱ्याची सुद्धा खबरदारी ही आपण घेतो आहोत. कापूस खरेदी हा सुद्धा महत्वाचा विषय अनेक जणांनी मांडला. कापूस खरेदीचं काय, आजपर्यंत आपण साधारणतः 75-80% कापूस खरेदी ही केलेली आहे, नक्कीच केलेली आहे, अजूनही ही चालू आहे, बंद नाही केलेली. मग कापूस खरेदी जशी सुरू आहे, जसं विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातले माझे सगळे शेतकरी ह्याच्यात जास्तीत जास्त कापूस उत्पादक आहेत, त्यांची जशी आपण एक हे बघतो आहोत, तसं दूध काय करणार, दुधाचं काय करणार, इतर अन्नधान्य जे काय आहे, मका असेल इतर असेल काही असेल हे कसं करणार, त्याच्या बाबतीत म्हणजे पूर्ण विचार करतो आहोत. शिक्षणाच्या बाबतीत करतो आहोत, कृषीच्या बाबतीत करतो आहोत, अर्थ खात्याच्या बाबतीत करतो आहोत, आणि हे करताना आरोग्याचा विचार सुद्धा आपण करतो आहोत, कारण तो महत्वाचा आहे. आपण मागे मी तुम्हाला सांगितलं होतं सर सलामत तो पगडी 50, तर